तुमच्या नाकाच्या आजूबाजूची स्किन खूप खडबडीत झाली आहे का? स्किनवरती टेक्स्चर जमा झाल्यासारखं झालं आहे का? कितीही उपाय केले तरी तुम्हाला काहीच फरक पडत नाही आहे का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण आज या प्रॉब्लेमवरती मी एक तुम्हाला सोल्युशन देणार आहे. येस, आणि ते सोल्युशन आहे नियमितपणे स्क्रब करणे. आता चेहऱ्यावरती तुम्ही वेगवेगळे प्रकारचे स्क्रब करू शकता, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचं टेक्स्चर कमी होण्यामध्ये मदत होईल. त्यामुळे हे स्क्रब नेमके कोणते लगेचच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. पहिला जो स्क्रब आहे तो आहे ओट्स आणि मधाचा स्क्रब. येस, आता हा स्क्रब बनवण्यासाठी एक मोठा चमचा मध घ्या, त्यामध्ये 2 चमचे ओट्सचे पीठ त्यामध्ये मिक्स करा. त्यानंतर 1 चमचा दही यामध्ये मिक्स करा. सगळ्या इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर जी पेस्ट तयार होईल ना, त्या पेस्टला तुम्ही तुमच्या नाकाजवळ, नाकावरती किंवा नाकाजवळचा जो एरिया आहे किंवा संपूर्ण चेहऱ्यावरती सुद्धा हे स्क्रब तुम्ही वापरू शकता. एकदम हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही स्क्रब करा 1-3 मिनिटासाठी, आणि मग चेहरा जो आहे तो साध्या पाण्याने धुवून घ्या. हा जो स्क्रब आहे तो तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा करायचा आहे. तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर हा स्क्रब तुमच्यासाठी उत्तम ठरतो. ऑफकोर्स सगळ्या स्किन टाईपसाठीच हा स्क्रब आहे, पण खास करून सेन्सिटिव्ह स्किन टाईप्सला बरेचसे पदार्थ सूट होत नाहीत, राईट? पण ओट्स असा पदार्थ आहे किंवा मध आणि दही असे पदार्थ आहेत जे मोस्टली सेन्सिटिव्ह स्किनला सुद्धा सूट होतात, त्यामुळे तुम्ही हा स्क्रब नक्कीच वापरू शकता. दह्याचं तुम्हाला एकदा पॅच टेस्ट करावी लागेल. दही जर सूट झालं तरच वापरा, अदरवाईज दह्याला स्किप करा. दुसरा जो स्क्रब आहे तो आहे कलिंगड आणि साखरेचा. येस, तुम्हाला 1 चमचा साखर घ्यायची, पिठी साखर घ्यायची, आणि त्यामध्ये तुम्हाला कलिंगडाचा रस मिक्स करायचा आहे. आणि यामध्ये गुलाब पाणीसुद्धा तुम्ही थोडंसं मिक्स करू शकता. आता हे जे स्क्रब आहे ते तयार झाल्यावरती तुम्हाला चेहऱ्याला अगदी हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे 3 मिनिटासाठी, आणि मग चेहरा तुम्हाला साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. यामुळे तुमची स्किन अगदी ब्राईट होण्यामध्ये मदत होईल, चेहऱ्यावरचं टेक्स्चर कमी होईल, आणि कलिंगडामुळे तुमच्या चेहऱ्याला थंडावासुद्धा मिळण्यामध्ये मदत होईल. आता नेक्स्ट जो उपाय आहे तो आहे फेस पॅक कम स्क्रब. आता तो बनवण्यासाठी तुम्हाला 2 मेन इन्ग्रेडियंट्स लागणार आहे, ते म्हणजे काकडी आणि पुदिना. सो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 1/2 काकडी घ्यायची आहे आणि त्या काकडीचं साल काढून तुम्हाला तिला किसून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला 2 मोठे चमचे दह्याचे मिक्स करायचे आणि 1 चमचा बारीक चिरलेला पुदिना तुम्हाला घ्यायचा आहे. आता या सगळ्या पदार्थांना तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि हा जो पॅक आहे तो तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे. फेस मास्क तुम्हाला चेहऱ्यावरती 10-15 मिनिटासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर थोडासा हा फेस मास्क सुकून जाईल. फेस मास्क सुकल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावरती थोडंसं पाणी मारायचं आहे आणि तो जो फेस मास्क तुम्ही लावला आहे त्यानेच तुम्हाला हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे. 1-3 मिनिटांसाठी तुम्ही हे स्क्रब करू शकता आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. पुढचा जो स्क्रब आहे तो आहे बनाना फेस स्क्रब. यासाठी तुम्हाला थोडंसं पिकलेलं केळं घ्यायचं आहे आणि थोडासा तुम्ही तुकडा घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला पिठी साखर मिक्स करायची. 1 चमचा पिठी साखर तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. आता तुम्हाला व्यवस्थित ते जे केळं आहे ना त्यालासुद्धा तुम्हाला मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी बारीक करायचं आहे, आणि मग त्यामध्ये तुम्हाला पिठी साखर मिक्स करायची आहे. आता दोन्ही पदार्थांना व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला छान मिश्रण तयार करायचं आहे आणि या मिश्रणाने तुम्हाला चेहऱ्यावरती व्यवस्थित स्क्रब करायचं 3 मिनिटांसाठी. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते तुम्ही चेहऱ्यावरती 5 मिनिटांसाठी तसंच ठेवू शकता आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. आता पुढचं जे स्क्रब आहे ना ते ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी उत्तम आहे. यासाठी तुम्हाला खोबऱ्याचं दूध घ्यायचं आहे आणि पपई यूज करायचे. येस, आता खोबऱ्याच्या दुधामध्ये मुळातच मॉइश्चरायझिंग घटक असतात आणि पपईसुद्धा स्किन ब्राईटनिंगमध्ये सुद्धा मदत करते, सोबतच स्किनला मॉइश्चराईजसुद्धा करते. सो या दोन्ही पदार्थांना तुम्हाला एकत्र करायचं आहे, म्हणजे तुम्ही 1-2 चमचा ते दूध घेऊ शकता आणि पपई तुम्ही बारीक करून घेऊ शकता आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला चेहऱ्यावरती फेस मास्क म्हणून लावायचं आहे. 10 मिनिटांसाठी तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते चेहऱ्यावरती तसंच ठेवायचं आहे. पपईची पेस्ट तुम्हाला घ्यायची आहे हे लक्षात ठेवा. आणि मग त्यानंतर चेहरा धुताना तुम्ही तो हलक्या हाताने स्क्रब करत करत मग धुवू शकता. सो 2-3 मिनिटांसाठी हे स्क्रब तुम्ही करा आणि मग चेहरा धुवून टाका. आता स्क्रब वापरताना तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कधीही असे स्क्रब वापरू नका ज्याचे पार्टिकल्स खूप जाड आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं असेल साखर पण आपण पिठी साखर वापरली आहे, डायरेक्ट आपण साखर वापरली नाही, कारण त्याचे पार्टिकल्स किंवा जे दाणे असतात ते जाड असतात जे तुमच्या स्किनला डॅमेज करू शकतो. त्यामुळे स्क्रब तुम्हाला नेहमी असं वापरायचं आहे जे अगदी माइल्ड आहे, ज्याच्यामध्ये असे दाणे नाही आहेत किंवा जे तुमच्या स्किनला डॅमेज नाही करणार. अगदी बारीक केलेले माइल्ड पदार्थ नेहमी तुम्हाला तुमच्या स्क्रब
स्क्रबमध्ये वापरायचे आहेत. अशा पद्धतीने चेहऱ्यावरचं टेक्स्चर घालवण्यासाठी आणि स्किन स्मूथ व्हावी यासाठी नेमके कोणत्या प्रकारचे घरगुती स्क्रब तयार करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.